नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। न्यायालयात येणाऱ्या गरजू आणि गरीब पक्षकारांना अनेकदा वकील नेमणं परवडत नाही, त्यामुळे अनेकदा पक्षकारांवर कर्ज काढण्याचीही वेळ येते। पण आता महिला, मुलं आणि गरिबांसाठी मोफत विधी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कायदा आणि न्यायाच्या क्षेत्रात गरीब, गरजू आणि असहाय्य व्यक्तींना मोफत कायदेविषयक मदत मिळवून देण्याचं काम विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात येतं। या अंतर्गत मोफत वकील उपलब्ध करून देण्यात येतो। त्यामध्ये स्वतःची सर्व माहिती, मोफत वकिलाची सेवा कोणत्या कारणासाठी हवी आहे हे नमूद करण्यासह आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात। त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील उपलब्ध करून दिला जातो। राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका कोर्टामध्ये विधी सेवा प्राधिकरण कार्यरत आहे। राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार या विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज चालते। या सेवेअंतर्गत काय सेवा विनाशुल्क आहेत आणि कोणाला याचा फायदा होणार आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एखाद्या व्यक्तीचा खटला न्यायालयात सुरू असेल किंवा खटला दाखल करायचा असेल, त्यासाठी आवश्यक असलेले न्यायालयीन शुल्क, टायपिंग खर्च, साक्षीदारांचा खर्च, न्यायालयाने नकलाप्रत करून घेण्याचा खर्च, प्रकरण इंग्रजीत असेल तर त्याचा हिंदी मराठी अनुवाद करण्याचा खर्च, इतर खर्च प्राधिकरणाकडून दिले जातात। समाजातील अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, गरीब, पीडित तसंच वेठबिगार, महिला, मुलं, मानसिकरित्या दुर्बल आणि असमर्थ व्यक्ती तसंच ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, असे सर्व घटक जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असतात। तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासाठी सचिवांची नियुक्ती करण्यात आलेली असते आणि आता या विनाशुल्क सेवेचा लाभ अनेकांना होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।